नमस्कार, आपल्यासोबत आहे दीपक राक्षस सर, ज्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मावळ तालुक्यामध्ये म्हणून काम पाहिलं होतं. राक्षस सर, काय सांगाल, कशाप्रकारे निवडणुका पार पडल्या आणि कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली होती? सर, मावळ तालुक्यामध्ये साधारणपणे 9 ग्रामपंचायत निवडणुका होत्या, त्यापैकी शिरगावची 1 निवडणूक बिनविरोध झालेली आहे. उर्वरित 8 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकत्रित करून सगळे नामनिर्देशन पत्र कसे इश्यू करायचे, कशा पद्धतीने त्यांचे हमीपत्र, घोषणापत्र कशा पद्धतीने घ्यायचे, आम्ही सामूहिक एक मीटिंग घेऊन सगळी कागदपत्रांची व्यवस्थित छाननी करून ही प्रक्रिया राबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्हाला तहसील कार्यालयातले जे कर्मचारी अधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ही मतदान प्रक्रिया आम्ही व्यवस्थित पार पाडलेली आहे. उमेदवार दाखल करण्यापासून मतमोजणीपर्यंत हा सगळा कालावधी, हे सगळं तुम्ही कसं स्टेप टू स्टेप पूर्ण केलं? सर्वप्रथम जे गाव पातळीवर किंवा स्थानिक स्तरावर जे उमेदवार असतात त्यांना मतदान नामनिर्देशन संदर्भात आम्ही काही सूचना करत असतो की फॉर्म कसा भरावा. सगळी प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे त्यात चुकायचा काय प्रश्न येत नाही, परंतु निवडणूक आयोगाने शेवटच्या 2 दिवसापूर्वी आम्हाला ऑफलाईन फॉर्म घेण्यासंदर्भात सूचना केलेल्या होत्या, त्यामुळं त्या संबंधित उमेदवारांना आम्ही सदरची माहिती, घोषणापत्र कसे भरायचे नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही चुका न करता व्यवस्थित फॉर्म आम्ही त्यांचे स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो आमच्याकडून अवैध फॉर्म नामनिर्देशन कमी प्रमाणात झालेलं आहे. मतमोजणी वेळी कुठल्या ग्रामपंचायतीसाठी 2 मोजणी करण्याची वेळ आली का, किंवा कुठल्या मतदानावर आक्षेप घेण्याचा प्रसंग उद्भवला होता का, असं काही घटना घडली होती? 8 ग्रामपंचायतीपैकी कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये दुबार मतमोजणी करण्याची उमेदवारांनी मागणी केलेली नाही. त्याच्यामुळे आमची मतदान प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडलेली आहे. उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी यांचा आपला अनुभव कसा या बाबतीत? आता ग्रामपंचायत स्तरावर त्यांचे स्थानिक स्तरावर एकमेकाविषयी जोरदार विरोधक एकमेकाचे खुन्नस असते, परंतु इथं आल्यानंतर सर्वत्र एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही मतमोजणी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये कोणतंही गालबोट त्यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतो, त्यांच्या स्वाक्षरी घेतो, त्यांची ओळख करून घेतो आणि नंतर मतमोजणीची प्रक्रिया आम्ही पार पाडतो.